नमस्कार, माझं नाव अयोध्या रमेशराव मगर, राहणार यवतमाळ. माझ्या कवितेचं नाव आहे कोरोना. एका देशाचा ताबा घेत भारतात आला कोरोना. 4 महिने लोटले तरी त्याचा प्रभाव काही सरेना. देशात शहरात गल्लीत गावात त्यानं एंट्री केली मुकाट्यानं, आणि आज अख्ख्या जगात तो पसरतोय झपाट्यानं. कठीण झालं बाहेर जाऊन घेणं मोकळा श्वास. स्वतःची काळजी घेण्यासाठी तुम्हाला लावावं लागेल मास्क. सामान खरेदी करताना ठेवावं लागतंय अंतर. आज नियम पाळले तरच त्याचा फायदा होईल नंतर. कोरोना झाला तर लावणार नाही कुणीच हात. काळजी घेऊनच करू शकू आपण त्यावर मात. दुकानं, मॉल, थिएटर, शाळा झाले सर्व बंद. बजेट कोलमडलं भारताचं आणि अर्थव्यवस्था झाली मंद. कोरोनानं शिकवलं घरात राहायला सोबत एकत्र. बाहेर न जाता घरातच राहणे हाच एक उपाय मात्र. कोरोनामुक्त देशाचा ध्यास प्रत्येकाच्या तनामनात. पोलीस, नर्स, डॉक्टर, कर्मचारी लढतोय जणू रणांगणात. अवघ्या लहानग्या विषाणूनं घातलाय असा धुमाकूळ. पूर्वीप्रमाणे बाहेर पडण्यास लोक झालेत व्याकुळ. स्थलांतराच्या नावाखाली मृत्यूमुखी पडले कित्येक जीव. जे बघून दगडालाही फुटेल पाझर आणि येईल कोणालाही क्यू. असंख्य लोक गेलीत आज मृत्यूच्या दारात. जीव महत्त्वाचा असेल तर रहा तुम्ही तुमच्या घरात. जबाबदारी आहे सर्वांची, एकट्यावर आणू नका भार. जबाबदारी आहे सर्वांची, एकट्यावर आणू नका भार. जाणलं हे सर्वांनी तरच कोरोना होईल हद्दपार. कोरोना होईल हद्दपार. धन्यवाद.